मिरज तालुक्यातील कळंबी येथे पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी रविवारी तरबेज चारशेट्या शिंदे वर्ष 26, राहणार सिद्धेवाडी, रणजित अशोक भोसले वर्ष 23 वड्डी, सुरेश रवी भोसले वर्ष 22, राहणार टाकळी या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, सहायक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे यांच्या पथकाने जवळपास दरोड्यातील 25,000,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये 2 तोळ्याचे दागिने आणि रोख 5,000 रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. मागील आठवड्यात मिरज तालुक्यातील कळंबी येथे पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी जात असताना विश्रांती घेत असलेल्या चारचाकीतील कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटण्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री 1:30 सुमारास घडला होता. यामध्ये जवळपास 1,69,000 मुद्देमाल, ज्यामध्ये 3 तोळे दागिने आणि 15,000 रोख रक्कम असा ऐवज लुटला होता. फिर्यादी चंद्रकांत बाबीकडी आपल्या कुटुंबासहित देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळंबीजवळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सह्याद्री पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी त्यांची चारचाकी थांबवली व त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले होते. रात्री 1:30 सुमारास या ठिकाणी 8 ते 10 दरोडेखोरांनी गाडीजवळ येऊन गाडीचे दरवाजे उघडून कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांना बाहेर खेचून मारहाण करत त्यांच्याकडील किमती ऐवज काढून घेतला होता. मिरज ग्रामीण पोलिसांनी संयुक्त पथकासह तपास करत दरोडेखोरांना तातडीने अटक करत दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.